राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी होणार आहे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी ते उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळे जिल्हा तर राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला रवाना झालेत सांगली या ठिकाणी ईडी आणि भाजपा विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे कथित आय एल अँड एफ एस घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहे ईडीने नोटीस देऊन पाटील यांची बदनामी चालवलेली आहे असा आरोप करत राष्ट्रवादीने राज्य जर आंदोलनाची तयारी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती इडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांनी पोलिसांकडून बॅरिकेटिंगही आता करण्यात आहे तर आपण पाहतोय आधी सुद्धा जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावलं होतं मात्र त्यानंतर त्यांनी काही दिवसांचा वेळ मागून घेतलेला होता आणि बावीस तारखेला मी ईडी चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती या आधीच जयंत पाटील यांनी दिलेली होती त्यामुळे आज आता जयंत पाटील यांची ईडी चौकशी होणार आहे मात्र राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत या संदर्भात आपल्याला अधिकच अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे निवृत्ती आपण पाहतोय आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने सुद्धा रवाना झालेले आहेत या सर्व संदर्भात नेमकी काय माहिती नक्कीच सेजल आपण जर पाहिलं तर चौदा मे दोन हजार तेवीस रोजी जयंत पाटील यांना संध्याकाळी सहा वाजता ईडीची नोटीस आली पंधरा मेला सर्वत्र प्रसारित झालं की जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आलेली आहे आणि त्यांना सोळा मे दोन हजार तेवीस रोजी ईडी कार्यालयात हजर राहायचं होतं परंतु त्या दिवशी एक कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे ते हजर झाले नाही ते आज बावीस तारखेला म्हणजे आज अकरा वाजता हजर होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील ईडी कार्यालयाच्या बाहेर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आलेला आहे त्याचं कारण असं की आज संपूर्ण चौकशी जयंत पाटील यांची होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरणार आहेत आज संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे आणि ईडीचा आणि भाजप आणि केंद्र सरकारचा या विरोध करण्यात येणार आहे आपण जर मुंबईच्या ईडी कार्यालयाच्या बाहेर बाहेरची जर आपण परिस्थिती पाहिली तर पोलीस बंदोबस्त देखील थोड्या वेळाने लावण्यात येणार आहे आता सध्या आपण जर पाहिलं तर चारी बाजूनी पोलिसांनी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे या ठिकाणी आणि लोकांना देखील येण्यासाठी मज्जाव केला जातोय ईडीच्या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत ईडीच्या विरोधात निषेध निषेध या ठिकाणी करणार आहेत त्याच्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आपण जर घटनाक्रम पाहिला तर चौदा तारखेला पहिल्यांदा संध्याकाळी सहा वाजता जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली होती पंधरा तारखेला त्यांनी सर्वत्र प्रसारित केली सोळा तारखेला त्यांना हजर राहायचं होतं परंतु त्यांनी वेळ वाढवून मागितला आणि आज अकरा वाजता जयंत पाटील ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार निवृत्ती तर आता जयंत पाटील यांच्या आज कशी होईल तर आजच्या दिवसभरात कुठल्या मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी या अनुषंगानं घडतात हे बघणं महत्वाचं धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी